नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। महेंद्र जलवी सत्यतेने एक महिन्याभर एकच वावगड उठलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये चार चार पालक इच्छुक उमेदवार आहेत, काय सांगाल एकंदरीत, तुमची काय भूमिका आहे? असं अजिबात नाही आहे, पालकमंत्री एकच आहेत, आदरणीय भरत शेठ। त्यामुळे आम्ही सहाही आमदारांनी, म्हणजे दोन BJP एक अपक्ष आणि ते आम्ही शिवसेनेचे, एक मतं निर्णय घेऊन मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही आमची विनंती केली आहे की या सगळ्याची सुरुवात रायगडमध्ये झाली, छत्रपती जिल्हा आहे आणि भरत शेठच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री द्यावा अशी आम्ही विनंती केली आहे आणि ती विनंती मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केली आहे। त्यामुळे आमच्या सगळ्या आमदारांमध्ये एकरूप आहे, त्यामुळे कुठेही 4-2-3 असं अजिबात नाही। अर्थात ते विरोधक आहे, त्यांची भूमिका आहे। आता अजितदादांची जर भूमिका असेल तर अजितदादा ज्यावेळी उपमुख्यमंत्री होते त्याही मंत्रिमंडळात काय नाराजी बघितली आणि त्याचाच हा खरा म्हणजे प्रकार असा आपण नक्की मानू ना। आणि विरोधक जे बघत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे आता काळाची गरज आहे। खरंच 40 अतिशय युनिटी भरपूर छान आहे आणि शिंदे साहेबांवरती आमचा सगळ्यांचा भाळा विश्वास आहे। बरं, सगळ्या निवडणुका आम्ही 100% जिंकणार। येणारी नगर पंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, आम्ही सगळ्या युतीच्या माध्यमातून आणि विचारी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन आम्ही 1-7 निवडणुका सगळ्या जिंकणार। त्या मागच्या 2.5 वर्षाचा अनुभव लक्षात घेत असताना खरं तर सर्वसामान्य जनतेच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका कामाच्या स्वरूपात तीच खरं आम्ही स्वीकारली आणि म्हणून ते परिवर्तन केलं आहे। 2.5 वर्षांचे परिवर्तन झालं ते याच्यासाठी झालं की कामाला कुठेतरी खीळ बसली जात होती, राष्ट्रवादीने परिपूर्ण हायजॅकपणा केला होता कामाचा आणि खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा न्याय मिळेल जनतेला म्हणून तर आपण सरकारही बदलले।